नमस्कार मित्रांनो, सुप्रभात। प्रत्येक व्यक्ती हा मुळात वाईट नसतोच, पण त्या व्यक्तीच्या आसपास होणाऱ्या घटना त्याला वाईट वागायला प्रवृत्त करू शकतात। म्हणून कधीतरी एखाद्याच्या वागण्यावर प्रश्न उचलण्याआधी एकदा त्या व्यक्तीची स्थिती जाणून घ्यायचा प्रयत्न करावा। आईशिवाय घर अपुरं असतं आणि बापाशिवाय आयुष्य। जिभेची इजा सगळ्यात लवकर बरी होते असं सायन्स म्हणतं, पण जिभेच्या उच्चाराने झालेली इजा आयुष्यभर बरी होत नाही असा अनुभव म्हणतो। आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले तर तक्रार करू नका, कारण वेळ असा डायरेक्टर आहे जो कठीण रोल नेहमी बेस्ट ॲक्टरलाच देतो। एकटे चालला म्हणून तुमची वाट चुकीची आहे असं नाही, कदाचित तुम्ही निवडलेल्या वाटेवरून उद्या जग चालू लागेल। सकारात्मकतेने आयुष्य जगत असताना प्रसंगी विकृत मनोवृत्तीला विरोध करणे रास्त असते, अन्यथा विकृत वृत्तीचे लोक आपल्या स्वभावाचा गैरफायदा करून घेतात। योग्य क्षणाची वाट बघण्यासाठी संयम फार महत्वाचा असतो। लोक खूप चांगले असतात जेव्हा आपली वेळ चांगली असते। मरणाची भीती असली की जगण्याची मजा येत नाही। समोरच्या चालत्या बोलत्या माणसाशी जितकं छान वागता येईल तितकं छान वागायचं। आपल्यामुळे दुसऱ्याचं आयुष्य दुःखी होत नाही एवढं माणूस नक्की सांभाळू शकतो। सगळे वार परतवता येतात, पण अहंकारावर झालेला वार परतवता येत नाही आणि पचवताही येत नाही। गोड बोलणाऱ्या माणसांपासून सावधान असा। वेदनांच्या ओझ्यासकट ज्याला खळखळून हसता येतं त्याच्यासारखा जादूगार जगात दुसरा कोणीच नसतो। ज्याने आयुष्यात काही साध्य केले नाही त्याने तुम्ही काय करायला हवे हे तुम्हाला बिलकुल सांगू देऊ नका। आपल्या आयुष्याचे नियंत्रण तुम्ही तुमच्या स्वतःच्या हाती ठेवा, नाहीतर ते नियंत्रण दुसरे कोणीतरी घेईल। एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, नेहमी दुसरे कोणीतरी तुमचा बचाव करायला आणि तुमच्या समस्या सोडवायला येणार नाही। तुमचा बचाव तुम्हालाच करायचा आहे, तुमच्या समस्या तुम्हालाच सोडवायच्या आहेत आणि तुमचा रस्ता तुम्हाला स्वतःलाच चालायचा आहे। इतरांपेक्षा वेगळं बनायचं असेल तर चेहऱ्याने नाही तर विचाराने संस्काराने बना, कारण माणसाचे चेहरे कधी ना कधी प्रत्येकाची साथ सोडत असतात, मात्र माणसाचे विचार आणि संस्कार शेवटपर्यंत साथ सोडत नसतात। आपण सगळे माणूस आहोत आणि माणूस बनू, माणुसकी जपू कणाकणात मनामनात। जर आपल्याला हे सुंदर विचार आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, व्हिडिओला कमेंट करा आणि रोज असे नवनवीन सुविचार ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद, धन्यवाद।